आपल्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। मकाई साखर कारखाना या कारखान्याने मागील वर्षाची थकीत एफआरपी जवळजवळ 6.5 कोटी रुपये थकवलेली आहे। ती एफआरपी अद्याप दिलेली नाही। एफआरपी न दिल्यामुळे साखर आयुक्तांनी सदर कारखान्यास गाळप परवाना दिलेला नसतानाही कारखाना बेकायदेशीरपणे गाळप हंगाम सुरू केलेला आहे। त्यासाठी आम्ही मागील महिन्यामध्ये 2-3 वेळा साखर संचालकांना निवेदन दिलेलं आहे। साखर संचालकांनी त्या कारखान्याला त्याचे पत्र दिलेलं आहे। तुम्ही शेतकऱ्यांची थकबाकी द्या व गाळप परवाना घेऊनच कारखाना चालू करा, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर दंड करू असं कारखान्याला पत्र दिलं असताना सुद्धा त्या कारखान्याची प्रत आमच्याकडे दिली आहे। धर्माळा तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांचे फोन आले, अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला सोशल मीडियावर मेसेज टाकले की आमची बिले मिळालेली नाहीत, कारखाना बेकायदेशीरपणे चालू आहे। म्हणून काल त्या ठिकाणी काय करमाळा तालुक्यातल्या आमच्या शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व काही शेतकरी ज्यांना बिल मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांची वाउचर त्या ठिकाणी घेऊन गेलो, त्यांचे स्टेटमेंट घेऊन गेलो होतो, त्यांना पैसे अद्याप जमा झाले नाहीत। आम्ही गव्हाणीवर गेलो असता गव्हाणीवर जाऊन घोषणाबाजी केली की शेतकऱ्यांच्या हक्काची एफआरपी त्यांना दिली पाहिजे, त्यांची एफआरपी द्या मगच कारखान्याचा गाळप सुरू ठेवा अशी मागणी केली। या वर्षाचा एफआरपीचा दर जाहीर करा ही मागणी करत असताना त्या ठिकाणी एमडी आले। एमडीनी सांगितलं की आम्ही शुक्रवारी पैसे बँक खात्यामध्ये वर्ग केलेत, शेतकऱ्यांना पैसे जमा होतील। आम्ही सांगितलं आमच्या सोबत शेतकरी आले, त्यांच्या बँक खात्यामध्ये आणखी पैसे जमा झालेले नाहीत। त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लेखी देतो, मंगळवारपर्यंत पैसे जमा होतील, 2200 रुपये प्रमाणे पैसे जमा होतील। एफआरपी 2323 रुपये उरलेले 123 रुपये आठवड्याभरात जमा करतोय असं त्यांनी लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर आम्ही आंदोलन ताणण्यापेक्षा आंदोलन करण्यापेक्षा कारखाना पण चालला पाहिजे, कारखाना कारण शेतकऱ्यांची संस्था आहे, टिकली पाहिजे, शेतकऱ्याला पण न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून कारखान्यातून बाहेर पडत होतो। लेखी पत्र घेतलं होतं आणि पत्र हातात घेऊन बाहेर जात असताना समोरून कारखान्याचा चेअरमन दिग्विजय बागल आला आणि इथं कोण आले कोण आहे आंदोलन म्हणत सरळ माझ्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला, मारहाण करण्याचा प्रयत्न केला, अंगावर मला हात उघडला। याच्यापेक्षा हा हल्ला त्या ठिकाणी मी सुद्धा त्याला उत्तर देऊ शकलो असतो, त्याच्यावर सुद्धा मला हात उघडता आला असता, परंतु ती आमची संस्कृती नाही। आम्हाला कायद्याची भाषा शिकवलेली आहे, कायद्याचा आमच्यावर संस्कृती आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला दिलेली नाही। त्या ठिकाणी आम्ही कनमरा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या सुद्धा एमडीने माझ्यावर एक गुन्हा दाखल केला, कारखान्यात आला, आंदोलन केलं, कारखान्याची नुकसान भरपाई केली, नुकसान केले, तोडफोड केले असे गुन्हे आज शेतकऱ्यांसाठी असे अनेक गुन्हे आमच्यावर झाले आहेत। हजारो गुन्हा दाखल झाले तरी काही हरकत नाही, परंतु शेतकऱ्यांचं बिल मिळालं पाहिजे। आमच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना बिल मिळत असेल तर आम्ही अवश्य आनंदाने असे गुन्हे स्वीकारू। आज पंढरपूरमध्ये सर्वपक्षीय आणि सर्व संघटनांनी या कालच्या घटनेचा निषेध केलाय, सर्व पक्षांनी सर्व संघटनांनी, कारण सर्व संघटनांमध्ये सर्व पक्षांमध्ये शेतकऱ्यांची पुत्र आहेत, शेतकरी मुलांनीही चळवळ चाढवलेली आहे व चळवळीतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे वज्रमूठ दाखवलेली आहे। कारण इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये विजय नसून कुठलाही सर्वसामान्य शेतकरी असला त्याच्याकडे वागणं तरी बघितलं पाहिजे, त्याला सन्मानची वागणूक दिली पाहिजे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि कायदेशीर त्याच्यावर कारवाईची मागणी करतोय आणि या कारखान्यावर सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर कारवाई करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना संपूर्ण 6.5 कोटी रुपये व्याजासह मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। राजू शेट्टी साहेबांनी कालच आम्हाला फोनवर संपर्क साधला, तिथल्या डीवायएसपीने संपर्क केलेला आहे। आज साखर आयुक्तांना फोन करतो म्हणून सांगितलं त्या कारखान्यावर कारखाना सील करा, कारखाना बेकायदेशीरप्रमाणे चालवल्यानंतर कारखान्याला 500 रुपये प्रतिदिन दंड होतो, तो जर कारखान्याला दंड झाला तर तो दंड सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार आहे, तो चेअरमन बागलच्या खिशातून जाणार नाही किंवा एमडीच्या घरातून जाणार नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। म्हणून साखर आयुक्तांनी तो कारखाना सील करावा आणि मगच जेव्हा तुम्हा माफी एफआरपी देईल तेव्हाच कारखाना चालू करेल, अन्यथा राजू शेट्टी साहेब स्वतः येऊन करमाळा तहसीलवर मोर्चा काढतील असं साहेबांनी इशारा दिलेला आहे।